नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने युट्यूबच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. मित्रांनो, या ठिकाणी आता बोपोडीमध्ये आनंद छाजेड यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये आता महाआरतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये आयोजित होणाऱ्या कार्यक्रमाचं लाईव्ह प्रक्षेपण या ठिकाणी दाखवण्यात येत आहे. त्या कार्यक्रमामध्ये आता आपण जाणार आहोत. इकडनं काहीच आवाज येत नाही, काहीच ऍक्शन नाही, काहीच नाही, काहीच नाही. हे आमचे बघा, उन्हात बसून सुद्धा किती भारी होत आहे. Hey, 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 hey
भारतीय जनता पार्टीचे सहसंघटक राजेश पांडे सर, त्याचबरोबर खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल साहेब, संस्थेचे मानद अध्यक्ष जैन साहेब, त्याचबरोबर संस्थेचे सरचिटणीस, त्याचबरोबर प्राचार्य संजयजी चाकणे सर यांचे मी सहर्ष स्वागत करतो. आनंद सरकार सगळ्यांना विनंती करतो की ऍडव्होकेट एस के जैन साहेबांचा सत्कार त्यांनी करावा. आनंद अध्यक्ष यांचा सत्कार आनंद करत आहेत. त्यांनी पुस्तक महोत्सव जगविख्यात केलेली राजेश पांडे सर सर्वांना विनंती करतो. कृष्णकुमार गोयल सर, खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, कोहिनूर समूहाचे अध्यक्ष, भारतीय स्तरावर येणारे आमचे डॉक्टर संजय चाकणे सर, सत्कार स्वीकारित नाही, तुम्ही सत्कार त्यांचा करावा. अयोध्येमध्ये आपल्या मंदिर राजेश पांडे, कृष्णकुमार गोयलजी, प्राचार्य चाकणे सर, आनंद छाजे, निर्मला भाभी, सर्व उपस्थित राम भक्तांनो, ज्या काळाची आपण वाट पाहत होतो ते आता लवकरच प्राण प्रतिष्ठा होत आहे. आपल्या भारतीयांसाठी अत्यंत आनंददायी हा क्षण आहे. मात्र रामाचे आदर्श आपण सर्व व्यवहारात आणूया, आपण आणतोच आहोत पण यापुढे आणू अशी कमिटमेंट देऊ. आपल्या सर्वांना सर्वांच्या वतीने आमच्या सर्व म्हणजे राजेश पांडे, कृष्णकुमारजी गोयल वगैरे आपल्या सर्वांना शुभेच्छा. खडकी शिक्षण संस्थेचे कृष्णकुमार गोयल, आनंदजी छाजेड यांच्या नेतृत्वाखाली व राजेशजी पांडे म्हणजे आमच्या पुणे युनिव्हर्सिटी, सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी आणि चाकणे सर ह्या सर्वांचं विशेष कौतुक करावं की रामाचा आदर्श बरोबर समोर ठेवून आज खडकी शिक्षण संस्थेची जी प्रगतीपूर्ण वाटचाल चालू आहे त्यांनाही शुभेच्छा, आपल्या सर्वांना शुभेच्छा. व खरं राम राज्य आता आलं आहे आणि हे आपण सगळं टिकून ठेवणार याबद्दल आपल्या सर्वांना विनंती करून एकदा पुन्हा शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.
कदम बढ़ाते हुए अनेक मंडपों को पार करते हुए पांच मंडपों को पार करते हुए उस अद्भुत क्षण के साक्षी होने जा रहे हैं जो विश्व में एक इतिहास रचेगा। श्री अयोध्या धाम जो कि वैकुंठ का हृदय कहा जाता है, चेतना का संचार होने जा रहा है भगवान श्री राम की उस मूर्ति में, जो इस वक्त थोड़ी ही देर बाद आप देखेंगे कि कमल पत्र पर वो युगांतकारी क्षण। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पहुंच चुके हैं गर्भगृह में स्वरूप में, 140 करोड़ देशवासियों के प्रतिनिधि के रूप में, तेज तप और तपश्चर्या के पर्याय के रूप में, भारत भारतीयता के अग्रदूत के रूप में और साथ ही साथ सनातन संस्कृति के ध्वजवाहक के रूप में प्रस्तुत हैं। निश्चित तौर से जिस तरीके से प्रधानमंत्री जी पहुंचे हैं, कहा जा सकता है कि वह शंकर का तेज लिए आता है,